तर रुपेश जी या ठिकाणी आम्हाला सांगतात की सामना सुरू होतोय, 10-12 पलांचा रनअप या ठिकाणी आहे. या षटकातला पुढचा चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात मात्र चांगल्या प्रकारे येत नाही आहे. एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे, कारण पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेणं ही एक आपली जबाबदारी असते आणि तशा प्रकारची जबाबदारी मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. आणि जबाबदारीनंतर मात्र एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ करावा लागेल, तो म्हणजेच वैभवच्या साथीदाराला अर्थातच प्रवीणला. प्रवीण पाहूया काय करतो ते मनोजच्या या पुढच्या चेंडूवरती. या षटकातला पुढचा चेंडू आहे तो म्हणजेच याच गोलंदाजाचा. गोलंदाज पाहूया कशा प्रकारे चेंडू राखतो ते. पुढचा चेंडू आहे अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात मात्र चांगल्या प्रकारे येत नाही आहे. दोन्ही फलंदाज पाहिले ना तर पहिल्या दोन चेंडूवरती चाचपडत खेळताना पाहिले, कारण पहिला फटका अतिशय विश्वासात्मक नव्हता, दुसरा फटका देखील विश्वासात्मक नाही आहे. अर्थातच या ठिकाणी दोन चेंडूवरती दोन धावा खर्च केल्यात त्या म्हणजेच मनोज याने, कारण मनोजकडे मात्र पहिल्या षटकातली जबाबदारी पूर्णपणे टाकली होती. ती जबाबदारी या ठिकाणी पेलताना आपण तो पाहतोय, तोच मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. तर समोर पहा फलंदाज आहे परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन लँड अशा प्रकारच्या एरियामध्ये चेंडू लँड होतो. लँड झाल्यानंतर मात्र तिथे दोन धावा आहेत, कारण या ठिकाणी या फलंदाजाने पाहिलं होतं बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला होता, क्षेत्ररक्षक नाही आहे. अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकलून दिलाय आणि तिथे मात्र एकूण दोन धावा त्याने पूर्ण केल्यात. या दोन धावांनी संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. कालपासून चांगल्या प्रकारचं स्कोरिंग करताना पाहतोय ते म्हणजेच विश्वास डिंगणकर. त्यानंतर त्यांच्या जोडीला आपण पाहतोय ते म्हणजेच भेकरे ना मंगेश बाचीम. अशा पद्धतीने एकूण चांगले काम करणारी ही संपूर्ण मंडळी आहे. महेश वीर देखील या ठिकाणी आमच्या जोडीला आहेत. रवींद्र गांगण हेही या ठिकाणी आम्हाला या समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेले आहेत. मनोजचा पुढचा चेंडू आहे, पुढे सरसवतो, बॅट भिरकावून देतोय. बॅट वरती मात्र हा चेंडू आल्यानंतर चेंडू सीमारेषा पार, लॉंग ऑफच्या पट्ट्यातून चेंडू सीमारेषा पार होतोय. जर प्रयत्न केला असता तर मात्र झेल झाला असता, परंतु तसं घडत नाहीये. चेंडू सीमापार होतोय आणि चेंडू सीमापार झाल्यानंतर धावा मिळतात 4. डीजे कम ऑन. थँक्यू सुमित डीजे. अप्रतिम अशा पद्धतीने कालच्यापासून सुमित डीजे कडून आम्हाला साथ मिळते ती या मैदानात. सुरेख चेंडू आहे, चांगला फटका आहे, लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा फटका मारला आहे तिथे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते, गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर या वैभव आणि त्याचा साथीदार अर्थातच प्रवीणच्या दरम्यान पाहायला मिळतंय. वैभव आणि प्रवीणने पहा पहिल्या षटकात एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी केली, बिन बाद धावा पहिल्या तर 10 आहेत, 3 षटकांचा सामना आहे. मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. माझी सुट्टी, डीजेची ड्युटी. कम ऑन डीजे. थँक्यू. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, टाईमपास करायचा नाही आहे. मी कोणत्या फिल्मचं नाव घेत नाही आहे आणि पंचांच्या परवानगीशिवाय कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही आहे. टीम मिटिंग होणार नाही आहे. टीम मिटिंग झाली तर पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती नवा गोलंदाज अजय सोलकर. और फिर एक बार मैं सभी मेहमानों को दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूँ. गेंदबाजी के मोर्चों पर अजय तैयार है. इस बार खेलना चाहते थे, पूरी तरह से बिट हुए, पीछे गए थे, यहां पर आगे आकर खेलने की जरूरत थी. एक बिंदी गेंद आती हुई, अजय ने अच्छी शुरुआत दिलाई है क्योंकि दूसरी ओवर की पहली गेंद बिंदी है और दूसरे ओवर की दूसरी गेंद की तरफ अजय जाते हुए 8-10 कदमों से कम कदमों का इस्तेमाल करते हुए धीमे गेंदबाज है. लेकिन इस बार हमला किया है, गेंद हवा में, खिलाड़ी नीचे लेकिन छोड़ दिया. बल्लेबाज प्रवीण के बल्ले से यहां पर देखेंगे तो ये खराब स्ट्रोक था. हवा में गेंद थी, तारामंडल में गेंद थी, वहां फील्डर मौजूद थे जिन्होंने इस कैच को लपकने की कोशिश की थी. इसमें कुछ पूरी तरह से नाकामयाब होते हुए और इसके बाद देखेंगे ना तो 2 रन भी पूरे हो चुके हैं. 2 रनों के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 12 रन है और दूसरी ओवर की तीसरी गेंद रहेगी इस प्रवीण के लिए. अजय की अगली गेंद
ये देखिए पीछे जाकर खेल रहे, बार बार यहाँ पर आपको पानी पीना है ना तो कुएं के पास जाने की जरूरत है, आपको गेंद खेलनी है ना तो गेंद के मेरिट के हिसाब से खेलने की जरूरत है। आप अलग ढंग से खेलेंगे तो नजराना ऐसा ही देखने को मिलेगा, बींदी गेंद आएगी, फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर 8-10 कदमों का इस्तेमाल कर रहे राइट आर्म ओवर द विकेट। अब गेंदबाजी करते हुए अजय है और सामने देखेंगे तो बल्लेबाज प्रवीण है। प्रवीण के लिए अजय की अगली गेंद, ये देखेंगे अलोंग द कार्पेट जरूर खेला है, मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई तब तक के लिए 1 रन पूरा किया है, इनके पास पर्याप्त समय था। अब कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 13 रन है, पहले ओवर में 10 रन मनोज ने खर्च किए थे और बाद में देखेंगे अब तक 3 रन खर्च किए दूसरे गेंदबाज अजय ने। अजय की अगली गेंद बल्लेबाज वैभव के लिए, ये देखिए वैभव बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन 30 यार्ड सर्कल के अंदर गेंद है, वहां फाइनली के खिलाड़ी मौजूद थे जिन्होंने इस गेंद को अच्छी तरह से फील्ड किया है और थ्रो भी किया है, तब तक के लिए 1 रन पूरा होता हुआ। इस ओवर की आखिरी गेंद है और आखिरी गेंद की कहानी अब इस अजय द्वारा, सामने देखेंगे ना तो बल्लेबाज प्रवीण तैयार है। ये देखिए अच्छी कोशिश, ओहो ले लिया, बल्लेबाज वापस जाएंगे, यहां पर गलती कर बैठे और मैदान के बाहर जा बैठे। तो इसी के साथ साथ ये दूसरा ओवर खत्म होता हुआ, 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 14 रन। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ। डीजे नवीन फलंदाज, चला लवकरात लवकर, त्याचबरोबर आपण आतापर्यंत या ठिकाणी चेंडू पडणं गरजेचं होतं। गोलंदाजी मार्कवरती पहा, वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं तिसरं आणि शेवटचं षटक सागर टाकणार आहे। समोर मात्र पहा एक फिरवलेला फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, अशा प्रकारचा हा फलंदाज। पुढे सरसावतोय, बॅट भिरकावतोय, परंतु हा पारंपरिक शॉट आहे, वैभव कडून मात्र खराब शॉट खेळला गेला होता, त्यामुळेच मात्र या गोलंदाजाला फायदा होतोय। बरोबर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आहे, इथे मात्र त्याने या लॉंग ऑफच्या दरम्यान जर चेंडू खेळला असता तर निश्चितच या चेंडूवरती धावा आल्या असत्या, परंतु तसं घडत नाही। या नॉनस्ट्राईक एंडवरचा फलंदाज अंकेश त्याला काहीतरी कानमंत्र देतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, या षटकातला पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, तिथे मात्र निश्चितच एकही धाव प्राप्त झाली आहे आणि दुसऱ्या धावेकरता प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते, खरंच तारीफ करावी लागेल। लंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, वन बाउट चेंडू त्याने पकडला होता, परंतु तत्पूर्वी या दोन्ही फलंदाजाने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। वैभवकरिता मात्र निश्चितच कौतुक करावं लागेल, कारण वैभवने मात्र आपली बाजू सांभाळण्याचं काम केलंय। या षटकात मात्र 22 ते 23 धावा आल्या तरच टोटल फायटिंग चांगली होऊ शकते। पुढचा चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे, परंतु चेंडू बरोबर या ठिकाणी पहा क्षेत्र रक्षकाच्या दिशेने जातोय, तिथे मात्र वैभवला फक्त एकेरी धावेने समाधानी व्हावं लागतंय। वैभव सारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला अद्यापही या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात चौकार अथवा षटकार ठोठावता येत नाहीये, तोच वैभव नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तर स्ट्राईक एंडवरती आहे तो फलंदाज अल्केश आहे, तर अंकेश आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सागर आहे। सागर कडून मात्र गोलंदाजी केली जाते, हे तिसरं अंतिम षटक, या षटकातील काही चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू आहे, जबरदस्त फटका आहे, खरंच तारीफ करावी लागेल या ठिकाणी, षटकार, षटकाराबरोबर गाणं वाजतंय। थँक्यू अलकेच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला, ज्याच्या बॅटला पहा बरोबर चेंडू लागला होता, त्याने बिरकावून दिला होता, तो षटकाराकरिता एक चांगल्या प्रकारे टायमिंग मॅनेज केले, त्यानंतर मात्र पाहूया तशाच प्रकारचा तो षटकार अथवा चौकार ठोठावणार का। आज मात्र माझ्या जोडीला दीपक कारकर यांचा देखील आवाज ऐकणार आहोत, कारण ते देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आपण पाहतोय। आजच्या दिवसातला आपण पहिला सामना पाहतोय, पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंगमधला अंतिम षटकातला आपण या ठिकाणी खेळ पाहतोय। पुन्हा मोठा फटका आहे, इथे मात्र चेंडू सी मारेशा पार, आर पार धारदार षटकार, डीजे सुमित।
मला वाटतं हा जो फलंदाज आलाय त्याने मात्र एकूण हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, बरोबर टायमिंग मॅनेज केलाय आणि लॉंगॉनच्या बरोबर चेंडू सीमा पार केलाय, षटकार ठोठावलाय. आतापर्यंत त्याने दोन चेंडू खेळलेत आणि 12 धावा आपल्या संघाकरिता जमा केल्या आहेत. समोरच्या संघाचे 3-13 वाजवण्याकरिता त्याने 12 धावा आतापर्यंत जमा केल्यात. या षटकातला मात्र शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडूचा तो सामना करतोय. अप्रतिम, खरंच तारीफ करावी लागेल. षटकारांची हॅट्रिक, स्पर्धेतली पहिल्या षटकांची हॅट्रिक होते. या हॅट्रिकचं संघ पोहोचतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 35 अशी धावसंख्या होते मैत्री 11 या संघाची. 35 धावा धावपलकावरती लावल्यानंतर 36 धावांचा मात्र पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच श्री गणेश गोळेवाडी भातगाव संघाकरिता. श्री गणेश गोळेवाडी भातगाव संघाचा जो तिसऱ्या षटकातला मारा होता तो अतिशय महागडा अशा प्रकारचा मारा होता. त्याने एकूण धावा खर्च केल्यात त्या 21. आपण साधारणतः म्हणत होतो 20 ते 25 धावा येणं गरजेचं होतं, 21 धावा आलेल्या आहेत. जमेची बाब आहे ती म्हणजेच मैत्री 11 करिता आणि टोटल फायटिंग असणार आहे 36 धावांकरिता. विजयाचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच श्री गणेश गोळेवाडी संघाकरिता. आदरणीय निलेशजी रामाणे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी या कोपरीच्या मैदानात पाणबुडी देवी कला मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. निलेशजी रामाणे, वेलकम सर. अशा पद्धतीने दिग्गज अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहतोय, त्याचबरोबर आमचे मान्यवर देखील या ठिकाणी दाखल होताना पाहतोय. खरं तर रमेश भेकरे, त्याचबरोबर रमेश कोकमकर, त्याचबरोबर संतोष घाणेकर, दीपक कारकर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आणि मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच संतोषजी घाणेकर, त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी महेश वीर, त्याचबरोबर मंगेश बाचीम आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी रवींद्र गांगरकर, अशा पद्धतीने हे आमचे सर्व सहकारी आहेत. यानंतरचा पुढचा सामना आहे पाणबुडी 11 विरुद्ध काळकाई कृपा. आपण टॉस करिता बरोबर टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. चला प्लीज आपण नाणेपेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. मैत्री 11 आपण टाइमपास न करिता लगेचच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. आपल्याकरिता वेळ निर्धारित आहे, या वेळेमध्ये जर आपण गेला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे, हे देखील लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा आपण सामना पाहतोय. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पहिल्या फेरीतला, अर्थातच मैत्री 11 विरुद्ध श्री गणेश गोळेवाडी. मैत्री 11 या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे, कारण नाणेफेकीचा कौल श्री गणेश गोळेवाडी भातगावच्या खात्यात गेला होता आणि एकूण 3 षटकांमध्ये धावा खर्च केल्या त्या 35 श्री गणेश गोळेवाडी या संघाने आणि एकूण 36 धावांचं उद्दिष्ट असेल ते म्हणजेच मैत्री 11 या संघाचे श्री गणेश गोळेवाडी संघासमोर. श्री गणेश गोळेवाडी संघाचे पाहूया सलामीचे फलंदाज कोणकोण येतात. सलामीचा मारा मात्र कोणाकडून केला जातोय मैदानात मात्र चर्चा होणार नाही आहे, संपूर्ण चमू मैदानात जातोय. हा संच मैदानात गेल्यानंतर पाहूया कोणती रणनीती आखली जाणार, कारण 18 चेंडू आहेत आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग करत असताना मैत्री 11 हा संघ समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा रोखण्याचा प्रयत्न करत असताना पाहूया कशा पद्धतीने रोखलं जातं आणि कशा पद्धतीने जखडलं जातं. जर जखडण्याचा चांगला प्रयत्न झाला तर निश्चितच आपण पाहिलं तर ती डोकेदुखी ठरेल, ती म्हणजेच श्री गणेश गोळेवाडी संघाकरिता. परंतु जर चेंडू खराब आले तर श्री गणेश गोळेवाडी संघाचे त्याच्यावरती फलंदाज प्रहार करतील आणि तो प्रहार करून वार करून करून चेंडू सीमा पार करतील. सीमा पार चेंडू होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला या 18 चेंडूत प्राप्त होणार आहेत. पुन्हा एकदा मैत्री 11 आपण मैदानात टाइमपास करताय, तो टाइमपास होता का बने, प्लीज प्लीज मैत्री 11. यानंतरचा दुसरा सामना आजच्या दिवसातील पाणबुडी 11 विरुद्ध काळकाई कृपा. या दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. चला नाणेफेकीच्या कौलाकरिता नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे आपल्याला. प्लीज प्लीज दोन्ही संघ लगेचच मैदानाच्या बरोबर समोर येतील. पाणबुडी 11 काळकाई कृपा टॉस करिता. चला सामन्याला मात्र निश्चितच प्रारंभ होईल. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात जातील. या सगळ्या गोष्टी घडत राहणार आहेत. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज योगेश आणि सचिन. योगेश सचिन अशी एक हुकमी जोडी आहे जी श्री गणेश गोळेवाडी या संघाकडून खेळण्याकरिता सज्ज झालेली आहे. श्री गणेश गोळेवाडी संघाचा हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा फलंदाज आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज पाहिला तर संजय आहे,
सचिन कडून मात्र संजयचा समाचार घेतला जाणार आहे. मला जोडले जातात माझे सहकारी श्रीयुत दीपक कारकर. चालू करा. धन्यवाद. त्यानंतरचा जो सामना आहे पाणबुडी इलेव्हन विरुद्ध काळकाई कृपा, दोन्ही संघ या ठिकाणी मला वाटतं उपस्थित राहिलेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. काळकाई कृपा आणि पाणबुडी. धन्यवाद. मैत्री इलेव्हन आपल्याला फाईनला गेला. प्लीज सहकार्य करायचं आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचबरोबर मेडविकेट व काऊ कॉर्नर हे आपण क्षेत्ररक्षक पाहिले तर बरोबर सीमारेषेवरती आहेत. संजय मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे तर समोर मात्र असणार आहे तो फलंदाज अर्थातच सचिन आहे. सचिनकरिता पहिला चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र आक्रमण करतोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू सीमारेषेच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चूक करतोय. पहिल्या चेंडूवरती झेल होता, ही वेळ मात्र खराब होती. ती मात्र या ठिकाणी खराब वेळ संपते अर्थात चेंडू जमिनीला दान केला जातोय. जीवनदान प्राप्त होत आहे ते म्हणजेच पहिल्या चेंडूवरती. फलंदाज मात्र एक मोठा फटका खेळत होता, टायमिंग मॅनेज करू शकत नव्हता. चेंडू बरोबर या ठिकाणी लॉंग ऑनच्या पट्ट्यात अर्थात स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र इथे ही दुहेरी धाव देखील पूर्ण होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका आहे, पुन्हा तशाच प्रकारचा फटका आहे. ती दिशा वन बाउंड चेंडू सी मारेच्या पार, आर पार धारदार चौकार. डीजे कम ऑन सुमित. थँक्यू. आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या बॅट मधून पाणबुडी कलामंच अशा प्रकारचा चौकार. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय पुढील सामन्याचा, पाणबुडी इलेव्हन विरुद्ध काळकाई कृपा. आणि याचा नाणेफेक आपण करतोय निलेश हुमणे. मी दोन्ही संघांना या ठिकाणी पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज होण्यास आमंत्रित करतोय. कारण आजच्या दिवसात आपले सामने जे आपल्याला वेळेला महत्त्व देऊन खेळवायचे आहेत. आणि हा पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर षटकार. धन्यवाद. पाणबुडी इलेव्हन आणि काळकाई कृपा या दोन्ही संघांना विनंती आहे शुल्काबाबतची औपचारिकता पूर्ण करण्याकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने या. एंट्री फी भरण्याकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने या. आता बघा, ज्याचा झेल सुटला होता त्याने मात्र काय केलंय. तर या षटकात चांगल्या प्रकारची धुवाधार फलंदाजी केली आहे. एकूण धावा पाहिल्या तर पहिल्या षटकात 3 चेंडू झालेत आणि 12 धावा. पुढचा चेंडू आहे बॅटवरती, मात्र चांगल्या प्रकारे घेतलाय. परंतु इथे मात्र फक्त एकेरी धावा असणार आहे. याच एका धावेने संघ पोचतोय 3 या धावसंख्येवरती. सचिनचा जर झेल टिपला असता तर हा षटकार पाहायला मिळाला असता, त्याचबरोबर या धावा देखील पाहायला मिळाल्या नसत्या. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय असे आमच्या पाणबुडी कला मंचाचे शिलेदार आणि पाणबुडी इलेव्हनचे कर्णधार प्रदीप कातकर, फार वेळेला महत्त्व देऊन या ठिकाणी लवकर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी पाणबुडी कला मंचातर्फे स्वागत करतोय. हाँ ओके, इथे 2 धावांची नोंद झाली होती. धावसंख्या पाहिली तर 12 धावा. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, साधा सोपा झेल. फलंदाज बाद, सचिन मात्र तंबूत परततोय. सचिनला पहा, एक जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर पहा तो तंबूत परतलाय. आणि एकूण धावा पाहिल्या तर 1 बाद 12 अशी धावसंख्या होते. डीजे कम ऑन. थँक्यू. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जातोय. सचिन बाद होतोय, ज्याच्या बॅटमधून आपण या ठिकाणी चौकार पाहिला होता. काळकाई या संघाने टॉस जिंकलेला आहे तर विनंती करतोय पाणबुडी संघाला. पाणबुडी संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी या ठिकाणी करणार आहे. एक मिनिट जरा बाजूला. अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाज अभिजित बाद होतोय. सचिनच्या मागोमाग अभिजित बाद झाल्यानंतर आणखी एक गाणं ऐकूया सुमित डीजेच्या माध्यमातून.
तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उम्र उरवतान देवलाव तुझे नावानी नावडुलते दरियान सगरान ग दरियान सगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान। थँक्यू। नक्कीच आपण या ठिकाणी एक चांगला पटका म्हणता येणार नाही, कारण या चेंडूवरती सरळ चेंडू हवेत उडाला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, लगत क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये। सचिन मागोमाग अभिजित देखील या ठिकाणी बाद होतोय, त्यानंतर मात्र नवा फलंदाज मनोज असणार आहे, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो म्हणजे शेखर आहे। शेखरकडून मात्र हे दुसरं षटक टाकलं जाणार आहे। शेखरचा पहिला चेंडू आता मात्र कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाही आहे। चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेतली जाते, एक चांगला फटका होता, सुरक्षित अशा प्रकारचा फटका होता, कारण या आधीच्या चेंडूंवरती फलंदाजांचे झेल गेले होते, त्यामुळे मात्र हा फलंदाज तिथे सावधगिरी राखतोय आणि सावधगिरीने एकूण दोन धावा प्राप्त करतोय। या दोन धावांनी संघ पोहोचतोय एकूण 14 या धावसंख्येवरती। फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो फलंदाज मनोज मात्र या ठिकाणी हा चेंडू खेळू शकत नाहीये, कारण डावे एसटीच्या खूपच बाहेर जातोय, अर्थातच पंचांकडून जमिनीला हात होता, समांतर धावे ते अवांतर अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज शेखर सज्ज होतोय, तर समोर मात्र मनोज योगेश आहे। योगेशच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका आहे, हवेत होता परंतु सुरक्षित अशा प्रकारचा फटका होता, कारण त्याला माहीत होतं की क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे, अर्थातच क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे, म्हणून तो लॉंग ऑफच्या दिशेने अशा प्रकारचा फटका खेळतोय, एकेरी धाव घेतोय। एकेरी धावेने मात्र योगेश आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय, एकूण धावा पाहिल्या तर 15 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात। त्यानंतर मात्र एक पुन्हा मोठा फटका, या मोठ्या फटक्यावरती निश्चितच फक्त ही एकेरी धाव प्राप्त होणार आहे। चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, जलद गतीने चेंडूवरती क्षेत्ररक्षक येताना आपण पाहतोय। शेखर मात्र या दोन चेंडूवरती फक्त एकेरी एकेरी धावा खर्च करतोय, अतिशय जमेची अशा प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत करत दोन्ही फलंदाजांना जखडण्याचं काम करतोय। आता मात्र पुन्हा हा चेंडू फाईलच्या पट्ट्यात जातोय, मिसफील्ड झालाय, त्याचा फायदा मात्र फारसा होणार नाहीये, कारण चेंडू खूपच जवळ आहे, त्यामुळे फक्त एकेरी धाव प्राप्त होते। पहा दोन क्षेत्ररक्षक किती जलद गतीने या चेंडूवरती येत आहेत, जो पहा स्लिप मधला क्षेत्ररक्षक होता तो फाईन लेगच्या पट्ट्यात गेला, अर्थातच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उंचावलेला आपण पाहतोय। तो म्हणजेच मैत्री इलेव्हन या संघाकडून 36 धावांचा पाठलाग करावा लागेल, आणि पाठलाग करत असताना मात्र इथे एक खराब चेंडू आहे, शेखरने मात्र आतापर्यंत दोन चेंडू खराब टाकलेत। या खराब चेंडू नंतर धावा पाहिला तर 18 धावा, वय वर्ष 18 झालं की आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, संज्ञान होतो, अशा प्रकारच्या धावा मात्र धावपालिकावरती आहेत। पुढे सरसावतोय चेंडूवरती, बा बॅट बिरकावली आहे, तिथे मात्र मिडविकेट पट्ट्यातला क्षेत्ररक्षकाला आहे, तोपर्यंत मात्र या दोन धावा तो रोखू शकत नाही आहे। तिसऱ्या धावेकरिता मात्र प्रयत्न केला गेलाय, परंतु तिसरी धाव घेत असताना अचूक अशा पद्धतीने थ्रो, खरंच तारीफ करावी लागेल, खरंच तारीफ करावी लागेल, फलंदाज धावचीच्या स्वरूपात तंबूत परततोय। सुमित डीजे मला जोडले जात आहेत, थँक्यू। नक्कीच नक्कीच सगळ्यांची झोप उडाली असेल, कारण पाणबुडी कला मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा एक भव्य दिव्य अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव आहे। या क्रीडा महोत्सवाचे आपण साक्षीदार होतोय, खरं तर पाणबुडी कला मंचाचं खरंच वैशिष्ट्य करावं लागेल। आता मात्र निलेश इथे मात्र निलेशला हा चेंडू समजत नाही आहे, परंतु एक धाव निश्चितपणे प्राप्त झाली आहे, तीही लेगबाईजच्या स्वरूपात, आणि या लेगबाईजने मात्र धावसंख्येत भर पडते। धावपलक पाहिलं तर प्रगतीपथावरती गेल्यानंतर धावा 21 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात, षटक क्रमांक आपण पाहतोय ते या ठिकाणी दुसरं संपतंय, दोन गड्यांच्या मोबदल्यात तीन गड्यांच्या मोबदल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 अशी धावसंख्या होते।
इथे मात्र धावसंख्येमध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. एकूण धावा पाहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात 22 अशी धावसंख्या होते. 22 अशी धावसंख्या होते. समोर मात्र फलंदाजी मार्कवरती येतो फलंदाज निलेश. ज्या निलेश करिता गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज प्रवीण आहे. जो प्रवीण थोडासा लवकर बाद झाला होता तो प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू मात्र पंचांकडून नऊचा इशारा येतो आहे. नऊ आहे त्याच्यामुळे फलंदाज नाबाद असणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय. एक दर्जेदार अशा प्रकारे आवाज येतोय पंचांकडून. पहा किती जलद गतीने निर्णय घेतला गेला होता. या चेंडूवरती धावा प्राप्त होतील त्या एकूण दोन धावा. 9+1 अर्थातच या दोन धावांनी संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. प्रवीण मात्र खराब चेंडू टाकतोय. हवेत या ठिकाणी हात फिरतो का ते पाहायचंय. फ्री हिट असणार आहे. पंच फ्री हिट आहे का? फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटची संधी मात्र फलंदाजाकरिता. 6 चेंडू विजयाकरिता 12 धावांची गरज. इथे मात्र खराब मारा. मला वाटते गोलंदाज जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्ती करण्याकरिता हा या ठिकाणी मदत करतोय. कारण हे दोन अतिरिक्त चेंडू टाकलेत. पहिला चेंडू त्या चेंडूवरती दोन धावा. या चेंडूवरती स्वैरच्या स्वरूपात एक धाव अर्थातच 0 चेंडू आणि 3 धावा खर्च केलेत. पुढे सरसा होतो चेंडू बॅटवरती भिरका. बॅटवरती चेंडू येतोय आणि चेंडू सीमापार. षटकार आहे. अप्रतिम अशा प्रकारचा षटकार. फलंदाजाच्या बॅटमधून सुमित डिजे मला जोडला जातोय. थँक्यू. फक्त विजयाकरिता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. निश्चितच विजयाचा दाज करायचा ना तर या 5 चेंडूवरती तुम्हाला एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. फलंदाज मात्र आक्रमण चढवतोय या प्रवीणवरती. तोच फलंदाज आता मात्र मोठा फटका खेळत होता परंतु बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे चेंडू येत नाहीये. मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धाव घेतली जाते आणि या दुहेरी धावेनंतर दोन्ही फलंदाज आपापल्या एंडवरती स्थिरावतायत. परंतु इथे मात्र गॅदर करू शकत नव्हता तो विकेट किपर. त्यामुळेच मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाठीमागे बॅकिंग पाहिलं तर चांगल्या प्रकारचं बॅकिंग झालं होतं. त्याच बॅकिंगमुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. परंतु दोन धावा झाल्यात. इथे मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 3 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अतिशय सुरेख फटका. एक धाव घेतली जाते का ते पाहायचे. फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. तिथे क्षेत्ररक्षक होता सिली मेडॉपच्या स्थानकावरती. तो क्षेत्ररक्षक अचूक पद्धतीने फेक करतोय. गॅदर देखील प्रवीण चांगल्या प्रकारे करतोय. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का बसतोय मनोजच्या स्वरूपात. एकूण धावा पाहिल्या तर धावपालकावरती 33 या धावसंख्येवरती. विजयाकरिता अजूनही 3 धावांची गरज आहे. मी थांबतोय. डीजेला बोलावतोय. थँक्यू थँक्यू. विजयाकरिता फक्त 3 धावांची गरज आहे. 33 धावा धावपलकावरती नोंदवल्यात. आता मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार आहे. तो म्हणजेच निलेश मात्र स्ट्राईक एंडवरती असणार आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. निश्चितच 3-13 कोण कोणाचे वाजवणार हे पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. नाही तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे परंतु एक धाव रोखू शकत नाही आहे. अर्थातच हा बॅट कट आहे की नाही आहे. अर्थातच पंचांकडून लेग बाईजचा इशारा येतोय आणि लेग बाईज नंतर मात्र धाव संख्येत भर पडणार आहे. 2 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. दोन्ही संघांकरिता विनंती असणार आहे ज्याप्रमाणे कंपल्सरी ड्रेसिंग आहे त्याच पद्धतीने कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. फलंदाजांनी लक्षात घ्यायचं आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. क्षेत्रक्षणामध्ये मात्र या ठिकाणी परिवर्तन केलं जाणार. या ठिकाणी क्षेत्रक्षण अतिशय अचूक पद्धतीने आणि 30 यार्डच्या आतमध्ये आणलं जाणार. यात काही शंका नाही आहे. कारण 2 चेंडू 2 धावांची गरज असताना समोर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तो श्री गणेश गोळेवाडी संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याच्यावरती जबाबदारी आहे. विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर मात्र प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आहे. या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र हलक्या ताने खेळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक. धाव मात्र सहजरित्या घेतली जाते निलेश कडून
आता मात्र विजयाकरिता एक चेंडू एका धावेची गरज. जर तुम्हाला सामना आवडला असेल ना तर निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा सामना पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना या ठिकाणी रंगतदार होताना आपण पाहतोय. जर तुम्हाला हार्ट अटॅकचा त्रास असेल ना तर अजिबात या सामन्याचा आस्वाद घेऊ नका. नंतर तुम्ही आवश्यक या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह अर्थात डीबीएनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. परंतु गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज प्रवीण आहे, तर समोर मात्र आहे तो फलंदाज स्ट्राईक एंडला निलेशचा साथीदार मनोज असणार आहे. मनोज पाहूया काय करतो ते. याच प्रशांत असणार आहे. प्रशांत पाहूया काय करतो ते या षटक या चेंडूकरिता. मात्र त्याला या ठिकाणी स्ट्राईक प्राप्त होते. स्ट्राईक प्राप्त झाल्यानंतर मात्र तो आपल्या बॅटिंग मार्कवरती सज्ज आहे, तर गोलंदाज मार्कवरती प्रवीण सज्ज आहे. एक चेंडू एका धाव्याची गरज. 8-10 पलोचरण पाहिजे. या षटकातला पुढचा चेंडू आहे, पुढे सरसावतोय जबरदस्त अशा पद्धतीने. या चेंडूवरती एकेरी धाव घेत असताना फलंदाज पाहूया सुखरूप क्रीज मध्ये आहे का. फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये बहुधा. मला वाटतंय या ठिकाणी एक धाव पूर्ण होते आणि विजय ठरतो तो संघ आहे श्री गणेश गोळेवाडी. भातगाव संघ विजय ठरतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. मी विनंती करणार आहे काळकाई कृपा हा संघ त्वरित आपलं क्षेत्रक्षण सजवेल. काळकाई कृपा विलंब न लावता आपण साधारणतः एकच मिनिटाच्या आत क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि पाणबुडी इलेव्हन आपण आपले सलामी